सर्वांना नमस्कार. मित्रांनो, आजपर्यंत आपण मृत्यूची सगळ्यात महत्वाची प्रमुख 9 कारणं पाहिलेली आहेत. एकूण 10 कारणं आपण पाहणार आहोत. त्याच्यापैकी आजचं हे 10वं कारण आहे. जरी हे 10व्या क्रमांकाला येत असलं, म्हणजे याच्यामध्ये मृत्यूची संख्या जरी थोडीशी कमी असेल, तरी पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की इथं आजारी पडणाऱ्यांची संख्या खूप सगळ्यात जास्त आहे. हे आजारी पडणाऱ्यांच्या, ज्याला आपण मॉर्बिडिटी म्हणतो, मृत्यू म्हणजे मॉर्टॅलिटी, तर मॉर्टॅलिटीचा रेट कमी असेल, परंतु मॉर्बिडिटी म्हणजे आजारी पडण्याचा क्रमांक 1 हे कारण आहे. आणि याच्यामुळं जे मृत्यू होतात ते मृत्यू 10व्या क्रमांकामध्ये येतात. तर हे आपल्या देशामध्ये किंवा जे विकसनशील राष्ट्र असतात, डेव्हलप्ड कंट्री, त्याच्यामध्ये हे कमी असतं, जे विकसित आहे त्यांच्याकडे, कारण त्यांची ऑलरेडी सगळ्या सुविधा सुखसोयी झालेल्या असतात, तिकडे बऱ्याच सुविधा उपलब्ध असतात, आणि आपल्याकडे त्या आणखी तेवढ्या तयार झालेल्या नसतात. त्याचे दुष्परिणाम जे समाजावर होतात, पूर्ण जनतेवर जे होतात, त्याच्यामुळं आणि लोकांचं स्वतःचं राहणीमान, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे जे असतं ते पण तेवढं उच्च किंवा हायर दर्जाचं झालेलं नसतं. मग आपल्यासारख्या देशामध्ये ही समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि जे सगळे हॉस्पिटल्स चालतात, जे सगळे दवाखान्यामध्ये तुम्हाला गर्दी दिसते, सरकारी दवाखाने असोत, खाजगी दवाखाने असोत, इतर जे भरगच्च ते हाऊसफुल झाल्यासारखं हॉस्पिटल असतं, आणि तिथं एवढे पेशंटची संख्या जी असते, त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कारण आहे. हे आजचं 10वं कारण. आणि हे 10वं कारण आहे की संसर्गजन्य आजार, ज्याला कम्युनिकेबल डिसीजेस म्हणतो आपण, एकापासून दुसऱ्याला होणारे किंवा कुठल्या तरी मार्गाने तुमच्याकडे येणारे, बाहेरून, हे आतून तयार झालेले नाही, हे बाहेरून तुमच्याकडे येणारे आजार आहे, याला आपण म्हणतो संसर्गजन्य आजार. हे कधी श्वासाच्या मार्गाने येतील तुमच्याकडे, कधी पाणी किंवा अन्न ह्याच्या मार्गाने तोंडातून जातील, मध्ये पोटामध्ये, किंवा काही वेळेला डायरेक्ट स्पर्शानं त्वचेला येतील, त्वचेवर ते होतील, किंवा काही वेळेला आता जसं आपण पाहतो की विचारांचा जो प्रभाव आहे, किंवा जे वेगवेगळे विचार सोशल मीडिया जे आता एवढं सगळ्यांच्या समोर आहे, त्याच्यामधून जे काही चांगले विचार, वाईट विचार, अशा घटना तशा घटना, याच्यातून जे काही वाईट माइंडमध्ये जातं, आणि त्याचे पण होणारे परिणाम म्हणजे कसं आहे, आता हे सोशल मीडियाचे जे दुष्परिणाम आहे, हा सुद्धा संसर्गजन्य आजारात झालेला आहे. कारण हा एका ग्रुपवर किंवा एका ठिकाणी कळेपर्यंत त्याने त्याला फॉरवर्ड करतो, त्याने त्याला इकडे पाठवतो, त्याने त्याला तिकडे कॉपी पेस्ट सतत चालत असतं, आणि त्यामुळे त्याचा तर स्प्रेड इतका सगळ्यात जास्त आहे, म्हणजे हा सुद्धा संसर्गजन्य आजार वाढत आहे. तर याच्यामध्ये जर आपल्याला हे होऊ नये म्हणून काय करायचं असेल, होऊ नये म्हणून काळजी काय घ्यायची असेल, तरी आपल्याकडे कुठल्याही आजारासाठी, ज्याला आपण डिसीज प्रिव्हेन्शन म्हणतो, आजार होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, याच्या 5 स्टेप असतात, याचे 5 टप्पे असतात, कुठल्याही आजाराला हे लागू पडतात. तर त्याच्यामध्ये जे मेडिकलच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, त्याच्यामध्ये पहिला जो टप्पा असतो त्याला म्हणतात प्रीमॉर्डियल प्रिव्हेन्शन, दुसरं जे असतं त्याला म्हणतात प्रायमरी प्रिव्हेन्शन, नंबर 3 सेकंडरी प्रिव्हेन्शन असं म्हणतात, नंबर 4 टर्शरी प्रिव्हेन्शन असं म्हणतात, आणि नंबर 5 क्वार्टरनरी प्रिव्हेन्शन असं म्हणतात. म्हणजे हे 5 जे टप्पे आहेत, एक थोडक्यात सांगायचं तर कसं, हे अक्षर किंवा हे टर्मिनॉलॉजी लक्षात ठेवायची गरज नाही, थोडक्यामध्ये कसं की खूपच पूर्वी काही होऊ नये म्हणून तुम्ही जर आधी काळजी घेत असाल, तेव्हा तिथूनपासून किंवा थोडं थोडं काळजी घेत असाल, पुन्हा थोडं काळजी घेत नसाल, पण आजार थोडा होतोय असं लक्षात आलं की लगेचच काय कराल, किंवा झाल्याबरोबर लगेच काय कराल, किंवा त्याची काळजी घेऊन काय कराल, त्याचे पुन्हा कॉम्प्लिकेशन होणार आहे त्याच्याकरता काय कराल, त्याचे काही कॉम्प्लिकेशन झाले तर ते हाताळण्याकरता काय कराल, या सगळ्या ज्या लेवल्स असतात, याला आपण ह्या 5 लेवल्स म्हणतो. तर अशा प्रकारे या स्तरावर जर आपण विचार केला, तर ह्या संसर्गजन्य आजारांना किंवा कम्युनिकेबल डिसीजेस ज्याला म्हणतो आपण, या आजारांना कशा प्रकारे आपणाला थांबवता येईल, हे होऊ नयेत म्हणून काय करता येईल, काय काळजी घेता येईल, हे आपण आज पाहूया. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की अन्न जे आहे, जे वेगवेगळे अन्न पदार्थ मिळतात आपण जे घेतो, तर हे याची जी हँडलिंग असते,
याचं जे स्टोरेज असतं, याची जी साठवण असते आणि जे डिस्ट्रीब्युशन असतं, इथं इन्फेक्शन त्याच्यामध्ये नाही ॲड झालं पाहिजे. इथं इतक्या जणांचे स्पर्श त्याला होतात, इतक्या ठिकाणी ते ठेवलं जातं, मग कुठल्याही ठिकाणाहून त्याच्यामध्ये भाजीपाला असतील, फळभाज्या असतील, अन्नधान्य असेल, काही तयार केलेले प्रॉडक्ट असतील, जिथं तयार करतात त्या ठिकाणची जागा असेल, याच्यामध्ये जर हे इन्फेक्शन गेलं तर ते ऑलरेडी त्या व्यक्तींच्या जे हे वापरतील त्यांच्या शरीरामध्ये याचा प्रवेश होतो. म्हणून पहिल्यांदा काय केलं पाहिजे, हँडल करणं चांगल्या प्रकारे, त्यांना तयार करणं चांगल्या प्रकारे, साठवणं चांगल्या प्रकारे आणि डिस्ट्रीब्युशन करणं चांगल्या प्रकारे, इथं काळजी घेतली पाहिजे, इथं सुरक्षा घेतली पाहिजे. आता हे करण्यासाठी काय केलं पाहिजे की नियमितपणानं ते हँडल करणाऱ्या व्यक्तींनी हात सतत साबणानं वारंवार धुतले पाहिजे, तर यांच्या हाताकडून त्याचं इन्फेक्शन जाणार नाही. किंवा मास्क वापरले पाहिजे, त्याला एखाद्याला सर्दी पडतो, खोकला असेल, काही आजार असतील, त्यांनी मास्क वापरले पाहिजे, म्हणजे कुठल्याही स्वरूपानं त्याच्यामध्ये आजारचे जंतू जाणार नाही, हे काळजी घेतली पाहिजे. सतत सतत वारंवार जे आपण म्हणायचो की चेहऱ्याला वारंवार हात लावू नका किंवा तुम्ही हँड सॅनिटायझर्स वापरा, त्यापेक्षा हात स्वच्छ धुणं ही सगळ्यात चांगली पद्धत आहे. त्यानंतर जिथं जिथं हे ठेवलं जातं ज्या जागेवर, तिथली जागा आधी स्वच्छ करणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या घरामध्ये असेल, जिथं तुम्ही ठेवत असाल तर ती जागा स्वच्छ पाहिजे, जिथं ते नंतर वापरत असाल, प्रोसेस करत असाल, ते पण स्वच्छ पाहिजे. ज्याच्या ज्याच्या संबंधामध्ये किंवा संपर्कामध्ये हे अन्न पदार्थ किंवा अन्न घटक येतात, ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो सरफेस एरिया जो असतो, तो पृष्ठभाग जो असतो, तो स्वच्छ असला पाहिजे, तो निर्जंतुक असला पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. तसंच श्वासाचे काही आजार जे असतात त्याच्या बाबतीमध्ये, की तुम्ही आजारी जर असाल, जर तुम्हाला खोकला येत असेल, श्वासाचे आजार असतील, तर तुम्ही पहिली गोष्ट गर्दीमध्ये जाऊ नये. तुमच्याकडून इतरांना हे आजार होतील हे टाळलं पाहिजे, हे होणार नाही त्याची काळजी घेतली पाहिजे. मग त्यासाठी लहान लहान ज्या गोष्टी आहेत, काय जर तुम्हाला खोकला आला तर हातरुमाल धरा, किंवा शिंक आली तर निदान हात असा करून बाजूला त्याच्या पुढे धरा. हे जे असतात, किंवा टिश्यू पेपर वापरा, हातरुमाल वापरा, हे काहीतरी, किंवा त्याच्या पुढचं सुरक्षित अंतर ठेवा, एक 6 फुटाच्या अंतराने तुम्ही थांबा. म्हणजे हे जर रेस्पिरेटरी किंवा श्वसन संस्थेमधून आजार असतील तर त्याला हे काळजी घेतली पाहिजे. तसंच काही आजार कसे असतात की स्पर्शाने एकमेकाकडे जातात, तर अशा वेळेला हे स्पर्श किंवा एकमेकाच्या वस्तू एकमेकाला वापरणं, टॉवेल असतील, भांडी असतील, तर हे नाही वापरलं पाहिजे. तर हे आयटम्स जे असतात, हे पर्सनल आयटम्स प्रत्येकाचे वेगवेगळे ठेवले पाहिजे शक्यतो, आणि त्याचा निर्जंतुकरण वरचीवर केलं पाहिजे. तसंच आता बरेचसे सुधारणा झालेले आहेत आणि जे कॉमन आजार आहेत त्याच्यातले, त्या आजारांच्या विरोधामध्ये त्याचा प्रतिकार करण्यासाठी आता लसी निघालेल्या आहेत, खूप प्रकारच्या लसी निघालेल्या आहेत, उपलब्ध आहेत. तर हे लसीकरण करून घेतलं पाहिजे नियमितपणानं, वेळेवर डॉक्टरांच्या सल्ल्यानं हे लसीकरण करून घेणं हे पण सगळ्यात चांगलं आहे. आता हे जे आपण आजार म्हणत आहोत, ह्या आजाराच्या मध्ये आपल्याकडे जे आजारी पडतात त्याच्यामध्ये श्वासाचे आजार तर जास्त असतात. सर्दी पडसं, फ्ल्यू असेल, न्युमोनिया असेल, ट्युबरक्युलोसिस असेल, कोरोना असेल, काही कोणते आजार असतील. दुसरं असतं की तोंडातून गेलेले आजार, म्हणजे पोटात पोट बिघडणं, पित्त होणं, गॅसेस होणं, पोटात कळी होऊन संडासला वारंवार जावं लागणं, मूळव्याध होणं, पोट साफ न होणं, इतके सगळे आजार पोटाचे, हे पण याच्यामुळेच होतात, ह्या जंतूमुळं. तसेच लघवीचे आजार असतात काही, हे सगळे आजार किंवा त्वचेचे आजार, तर तुम्ही पहा प्रत्येक दवाखान्यामध्ये या रुग्णांची जास्त संख्या असते, म्हणून याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता याच्यानंतर आपण म्हटलं की स्पेसिफिक प्रोटेक्शन, म्हणजे लसी घेतल्या पाहिजे, व्हॅक्सिनेशन केलं पाहिजे. आता हे झालं तेवढ्यापुरतं, एका आजारापुरतं, ती लस म्हणजे तेवढ्या आजारापुरती काम करतं. जर आपल्या बॉडीची इम्युनिटी, रोगप्रतिकार शक्ती चांगल्या प्रकारे वाढवायची असेल, तर नेहमीचं जे नियम असतात त्याच्यामध्ये तुम्ही आरोग्यदायी आहार, संतुलित आहार, विशेषतः शाकाहारी, फ्रेश निसर्गाच्या ह्याच्यातला असा आहार तुम्ही सतत वापरला पाहिजे. म्हणजे काय होईल की तुमच्या अंगातली रोगप्रतिकार शक्ती वाढायला मदत होईल. तसंच मानसिकता याच्यासाठी चांगली ठेवली पाहिजे, तुम्हाला चांगल्या प्रकारची झोप येते का हे काळजी घेतली पाहिजे. येत नसेल तर ती झोप येण्याकरता डॉक्टरांना भेटून, किंवा जे झोप येण्याकरता जे नियम असतात ते नियम पाळले पाहिजेत. परंतु झोप चांगली येणं हे पण रोगप्रतिकार शक्तीकरता, शरीराकरता पण चांगलं राहण्याकरता अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर आता काही आजार हे जे आपल्याकडे रोडेंट्स म्हणतो किंवा इन्सेक्ट्स म्हणतो, डास असतात, मच्छर असतात, आपण म्हणतो उंदीर असतात, अशा ह्याच्यापासून जे येतात,
तर यांचा बंदोबस्त केला पाहिजे. हे त्या व्यक्तीला चावणार नाही, यांच्या पिसा वगैरे पूर्ण वातावरणामध्ये पसरणार नाही, त्यांचे जंतू आपल्याकडे येणार नाही, किंवा काही पाळीव प्राणी असतात त्या प्राण्यांचे आजार आपल्याला होणार नाहीत याची पण काळजी घेतली पाहिजे. तर जसं की मलेरिया असतो, फायलेरिया असतो, डेंग्यू असतो, हे जे आजार आहेत, तर हे आजार अशा प्रकारे आपल्याकडे येतात ह्या इन्सेक्ट्सच्या किंवा रोडेंट्सच्या मदतीनं, तर हे आपण टाळलं पाहिजे. यासाठी वाटलं तर फवारणी केली पाहिजे, स्प्रे वापरले पाहिजेत, सुरक्षा आपली स्वतःची घेतली पाहिजे, याच्यामध्ये सुरक्षा पाळली पाहिजे आणि हे आपल्याला उपद्रव देणार नाही त्याची काळजी घेतली पाहिजे. तसंच अशा जर काही आजारांची साथ येत असेल तर त्याची न्यूज किंवा बातम्या किंवा त्याच्यासाठी जागरूकता लोकांच्या मध्ये लवकर केली पाहिजे. आणि ही जागरूकता लोकांना झाली तर काय होतील, लोक अवेअर होतील, लोक जागृत होतील आणि काळजी घेतील. हे पण सगळ्यात महत्वाचं आहे, म्हणजे साथ जास्त मोठी होणार नाही, तिच्यापासून वाचता येईल. तसंच काही बाहेर फिरणारे प्राणी असतात, काही बेवारसी प्राणी पण असतात, त्यांना पण स्पर्श नाही केला पाहिजे, त्यांच्याही संपर्कात जास्त नाही यायला पाहिजे. तसंच तुम्ही जेव्हा आजारी असाल त्यावेळेला आराम करा ही तर पद्धतच असते. प्रत्येकाने आराम केला पाहिजे, आहार थोडा लाईट घेतला पाहिजे, पाणी भरपूर पिलं पाहिजे, हे आपण सांगतो. बाहेर नाही गेलं पाहिजे जास्त. तुम्ही आजार असाल तेव्हा स्वतःला आयसोलेशनमध्ये ठेवा आणि इतरांच्या संपर्कामध्ये तुम्ही जाऊ नका, हे पण काळजी घेतली पाहिजे. तसंच तुमची स्थानिक म्हणजे त्या त्या संस्थांची रोगप्रतिकार शक्ती आणि पूर्ण शरीराची म्हणजे जनरल इम्युनिटी ही वाढण्याकरता चांगल्या प्रकारे प्रयत्न केले पाहिजेत. तसंच जर याच्याही पलीकडं तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील, तुम्हाला काही शंका असतील, तर त्यासाठी आरोग्य शिक्षण घेतलं पाहिजे. त्यासाठीचं आपलं आरोग्याचं संवर्धन करण्याकरता, हेल्थचं प्रमोशन करण्याकरता प्रयत्न केले पाहिजे. आपण जे आपल्या यूट्यूब चॅनलवरून जी सगळी माहिती देतो ती जास्तीत जास्त माहिती घेतली पाहिजे. आपण स्वतः हुशार झालं पाहिजे आणि जर जिथं गरज पडेल तिथं तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. नियमित चेकअप तुमच्या तब्येतीचं केलं पाहिजे आणि हे सगळं चेकअप करून सगळे नियम पाळून आपण स्वतः जर आपल्या अंगातली रोगप्रतिकार शक्ती वाढवली, कुठलेही आजार येऊ द्या, कुठलेही साथ येऊ द्या, तुम्ही घाबरून द्यायची गरज पडणार नाही. हे सगळे नियम पाळायचे, हे सगळे पथ्य पाळायचे आणि या प्रकारे जर आपण वागलो तर या ज्यामुळं सगळ्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या सगळ्यात जास्त आहे, जे हॉस्पिटल सगळे भरून जात आहेत, हे जे कारण आहे संसर्गजन्य आजाराचं, तर हे कारण आपणाला एकदम कमी करता येईल, हे कारण आपणाला टाळता येईल. आपण त्याच्यामध्ये जाणार नाही, आपल्याला ते आजार होणार नाही. कारण याच्यामुळं कसं असतं की मृत्यू बऱ्याच वेळेला होतो आणि मृत्यू नाही झाला तर तो आजार बरा झाला म्हणजे त्याच्या पाठीमागे ते काहीतरी कॉम्प्लिकेशन ठेवून जातो. कावेसारखे आजार लिव्हर खराब करायला कोणा कारणीभूत होतात. म्हणजे असे जे आजार असतात, हे आजार प्रत्येक आजार हा निघून गेला की पाठीमागे काहीतरी त्याचे ज्याला आपण फुटप्रिंट्स म्हणतो किंवा त्याचे कॉम्प्लिकेशन्स ठेवून जात असतो, त्याचे दुष्परिणाम त्या व्यक्तींना बऱ्याच वेळेला आयुष्यभर भोगावे लागतात. श्वासाचे आजार झाल्याचे ते आजार एखाद्याच बरा होईल पण त्या व्यक्तीच्या मागे दमा वगैरे लागतो. म्हणजे हे जे कारण आहे म्हणून हे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत हे टाळायचे असतील तर हे संसर्गजन्य आजारापासून दूर राहिलं पाहिजे. त्वचेच्या आजारामुळं परेशान झालेले माणसं एवढे आहेत समाजामध्ये, कितीही विलास करा त्वचेच्या बिमाऱ्या लवकर कमीच होत नाहीत. म्हणून त्यासाठी त्या होऊ नये त्यासाठी आधी काळजी घेतली पाहिजे आणि मानसिकता चांगली राहण्याकरता सुद्धा ही काळजी घेतली पाहिजे की तसे वाईट विचार, जसं हे जंतू येणार नाही तसेच वाईट विचारांचा आपल्या माइंडवर प्रभाव होणार नाही, त्याला आपण तिथं स्थान देणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. काय वाचायचं, काय समोर दिसेल ते तुमच्या हातात नाही, काय दिसेल टीव्हीवर हे तुमच्या हातात नाही, पण शोधायचं, पाहायचं आहे आणि कुणाचा परिणाम होऊ द्यायचा का नाही होऊ द्यायचा आपल्या माइंडवर हे पण आपल्या हातामध्ये आहे. तर हे सगळी काळजी घेतली पाहिजे, मानसिकता चांगली ठेवून हे सगळे नियम पाळून संसर्गजन्य आजार होणार नाही याची काळजी घेऊया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया. आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान.